देवतारी त्याला कोण मारी ही म्हण प्रचलित आहे. जो माणूस जन्माला येतो त्याचा एक दिवस मृत्यू अटळ आहे. मात्र म्हणतात ना, जाको राखी साईया मार सके ना कोय. यमदाळावर आला मात्र दोरी तुटली नव्हती असाच प्रसंग पोटावासियांनी अनुभवला असून नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेली मथारी पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असताना दोन तरुणांनी आपला जीव धोक्यात टाकून मथारीचे प्राण वाचवले. या कर्तबगार तरुणाचे नाव आहेत अंकित यादव व विनोद भारद्वाज. अंकित यादव व विनोद भारद्वाज सिल्लेवाडा परिसरात राहतात. स्थानिक पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या पोटा ग्रामपंचायत परिसरात राहणाऱ्या सुमित्राबाई गोविंदराव आसोले वय 62 राहणार पोटा हे 1 जुलै रोजी सोमवारला आपल्या नातीसह पोटा घाटावर कन्नान नदीच्या मध्यभागी असलेल्या पात्रात दुपारी 1 वाजताच्या सुमारास कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. या दरम्यान नदी पात्रात पाणी कमी होते. मात्र अचानक पाणी वाढल्याने पाण्याचा प्रवाह वाढला. पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे मथारी सुमित्राबाई वाहू लागल्या. मात्र यावेळी सुमित्राबाईच्या नातीने समय सूचकता दाखवित नदीच्या दुसऱ्या तीराकडे पळाली, त्यामुळे ती बचावली. सुमित्राबाई वाहून जात असताना सिलेवाडा घाट परिसरात अंकित यादव व विनोद भारद्वाज उभे होते. यावेळी सुमित्राबाई त्यांना वाहून जात असल्याचे आढळून आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता धावून जात पाण्यात उडी घेतली व सुमित्राबाईला कन्नान नदीच्या मध्य भागातून सुखरूप बाहेर काढले. पोटा घाटाच्या तीरावर येता सुमित्राबाईंच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आले. सुमित्राबाईंनी अंकित व विनोदचे आभार मानून त्यांच्याकडे बघत आज तुमच्यामुळे मला दुसरा जन्म मिळाल्याचे मत व्यक्त केले. एका मथारीचे दोन कर्तबगार तरुणांनी प्राण वाचवल्यामुळे अंकित व विनोदवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या संदर्भात आमदार सुनील केदार यांच्याशी संपर्क केला असता या जिगरबाज तरुणांनी केलेले कार्य उल्लेखनीय असून त्यांचा सत्कार करणार असल्याचे आमदार सुनील केदार यांनी सांगितले. महावाईसाठी नरेंद्र सोनारकर, नागपूर.